ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 2 किलोमीटर चालवा, 10 किलोमीटर आरामात जा। श्री स्वामी समर्थ सायकल शोरूम आजपासून शिरोळकरांच्या सेवेत दाखल। आज सकाळी 10:30 दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे DYSP राजेंद्र हिंदराव राजमाने यांच्या हस्ते फीत कापून श्री स्वामी समर्थ सायकल शोरूमचा भव्य शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपस्थिती लावली होती। श्री स्वामी समर्थ सायकल शोरूमच्या माध्यमातून सायकलमधील 30 पेक्षा जास्त ब्रँड उपलब्ध करून देण्यात आली आहेत। एकदा सायकल चार्जिंग केल्यानंतर 40 ते 45 किलोमीटर जाते, पण पुन्हा 2 किलोमीटर सायकल पायंडेलच्या माध्यमातून चालवल्यानंतर चार्जिंग होऊन पुन्हा 10 किलोमीटर सायकल जाते। लहान मुलांपासून ते मोठ्या थोरांपर्यंत आणि ट्रॅकिंग प्रेमींना साथ देण्यासाठी सायकल उपलब्ध करून देण्यात आली आहे। श्री स्वामी समर्थ सायकल शोरूमच्या वतीनं शिरोळमधील आयुष्यभर सायकल माझी सोबती अशी विचारधारा जोपासणाऱ्या शिरोळमधील सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, शिवाजीराव संपाळ, सुनील कदम, आरती विजय कोळी व पिग्मी एजंट महादेव माने यांचा सत्कार हातकणंगले मतदारसंघाचे नेते अशोकराव माने बापू यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, नगरसेवक तातोबा पाटील, गोडी विहीरचे अध्यक्ष संभाजी भोसले, इसुप पेट्रोलियमचे हैदर मेस्त्री, कॉन्ट्रॅक्टर सुनील माने, भरत बँकेचे चेअरमन पैलवान विठ्ठल मोरे, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजी सांगले, दर्गू गावडे, धनाजी पाटील नर्देकर, चंद्रशेखर पाटील बारवाडकर आदींनी उद्योजक गोरखनाथ माने व व्यवस्थापक मुकुंद माने यांना शुभेच्छा दिल्या। महानकर न्यूज साठी महेश पवार, शिरोळ।